आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। लेट ए बी अ 2x2 मॅट्रिक्स। स्टेटमेंट 1 काय दिलेली आहे? ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ए। आणि स्टेटमेंट 2 दिलेली आहे, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए। आणि आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे, ठीक आहे। आता आपल्याला माहिती आहे एक प्रॉपर्टी, ठीक आहे, तर ती काय स्टेट करते मॅट्रायसेसची, की ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू काय असतं, तर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए टू द पॉवर एन मायनस 2 इंटू मॅट्रिक्स ए। क्लिअर आहे? आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की ए जो आहे तो 2x2 मॅट्रिक्स आहे, देअरफोर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए दॅट इज एन इज इक्वल टू 2 आहे। तर आता आपण एन या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू, किंवा रादर ही जी प्रॉपर्टी आहे तिला आपण रिराईट करू आपल्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग आणि सबस्टिट्यूशन करू। तर ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए विल बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स टू द पॉवर एन मायनस 2, म्हणजे काय येईल 2-2 इंटू मॅट्रिक्स ए। क्लिअर आहे? आता 2-2 तर 0 होऊन जाईल आणि ए टू द पॉवर 0 म्हणजे ही टर्म 1 होऊन जाईल। देअरफोर ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए मॅट्रिक्स इज इक्वल टू ए आलं, म्हणून आपण काय म्हणू शकतो, देअरफोर स्टेटमेंट 1 इज ट्रू, ठीक आहे। आता मॅट्रायसेसची एक दुसरी प्रॉपर्टी अशी आहे, ठीक आहे, की ॲडजॉईंट ऑफ ए जर असेल त्याचा आपण डिटर्मिनंट घेतला तर दॅट इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए टू द पॉवर एन मायनस 1 वेअर एन इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स। देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए विल बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए टू द पॉवर 2-1 सिन्स ऑर्डर एन इज इक्वल टू 2। क्लिअर आहे? हे क्वेश्चन मध्ये आपल्याला गिव्हन आहे की 2x2 मॅट्रिक्स आहे, ओके। तर मग आता पुढे हे काय लिहिल, की देअरफोर ॲडजॉईंट ए चा जो डिटर्मिनंट आहे दॅट विल बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए टू द पॉवर 1, ठीक आहे। देअरफोर स्टेटमेंट 2 इज ट्रू, ठीक आहे। बट आता या ज्या दोन प्रॉपर्टीज आपण इकडे बघितल्या, ठीक आहे, या दोन्ही प्रॉपर्टीज आर नॉट रिलेटेड। या कशा प्रॉपर्टीज आहे? या इंडिपेंडेंट प्रॉपर्टीज आहे, ठीक आहे। देअरफोर आपण हे म्हणू शकतो की आपलं जे ऑप्शन आहे ते कसं असायला पाहिजे, स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर ट्रू बट स्टेटमेंट 2 इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट ए। का? कारण या ज्या दोन प्रॉपर्टीज आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज केल्या त्या इंडिपेंडेंट प्रॉपर्टीज आहे। आलं लक्षात? तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। थँक्यू।